पुण्यामध्ये 2 दिवसांपासून पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. पुण्यातलं जे खडकवासला धरण होतं ते 100% भरल्यामुळे त्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातोय. आता तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, मी मुळा मुठा नदीचं जे पात्र पुणे शहरातून जातं, शहराच्या मध्यवर्ती भागातून जातं, त्या ठिकाणी उभी आहे. म्हणजे ज्या ठिकाणी लोक खरं तर पर्यटनासाठी येत असतात, बऱ्याच वेळा इथे बसायला येतात, पूर्ण नदीपात्र जे आहे ते भरलेलं पाहायला मिळतंय. अनेक लोकांच्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे. खाली जर तुम्ही पाहिलं तर जिथे श्री सद्गुरु कृपा असं लिहिलेलं दिसतंय, ती सगळी जी लेन आहे ही सगळी खाऊ गल्लीची लेन आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात छोटे छोटे हॉटेल्स आणि स्टॉल्स आहेत, ते सगळेच पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय. वरती फक्त त्यांचे बोर्ड दिसतायत. या सगळ्यामध्येच काल रात्री एक दुर्घटना सुद्धा घडली. या ठिकाणी असलेले जे स्टॉल्स आहेत, या स्टॉल्स पैकी एक अंडा भुर्जीचा स्टॉल होता. जो स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी या स्टॉल वरती काम करणारे जे लोक होते ते आले होते, मात्र त्याच वेळी पाण्यामध्ये वरती उभी आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये काही तरुण या ठिकाणची दृश्य आलेले पाहायला मिळतात. मात्र हा सगळा सीन आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतंय की खूप मोठ्या झालेला आहे. लोकांचे हॉटेल्स असतील, घरं असतील, शोरूम्स असतील, दुकानांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाणी गेलंय, नुकसान झालेलं आहे. हे जे नदीचं पात्र आहे, या नदीच्या पात्रामध्ये दोन्ही साईडनी मोठ्या प्रमाणात ढोल पथक जे असतात जवळपास 80 ढोल युवा वाद्य पथकाचे, 80 ढोल रुद्रंग वाद्य पथकाचे आणि 25 ढोल आदिमाया पथकाचे सगळे युवा वाद्य पथकाच्या मांडवत होते. रात्री वाटलं एवढं पाणी वाढणार नाही, पण पहाटे साधारण 50 हजार क्युसेक जो पाण्याचा फ्लो वाढला त्याच्यामुळे हळूहळू मांडवत पाणी आलं. 1997 नंतर पहिल्यांदा धोनी घाटाच्या आतमध्ये पाणी आलं असं आम्हाला कळालं. त्यामुळे तिन्ही पथकांचे जे काही वादक आहेत आणि इतर बाकीच्या पथकांचे पण सहकारी आले आणि तर सगळे ढोल शिफ्ट केलेले होत असतात गोष्टी, पण सगळी ढोल तशा पथकं ही कायम एकमेकांच्या मदतीला येतात हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. आणि काय प्रॉब्लेम नाही, जे काय असेल आम्ही या संकटाचा आपण सामना करू. गणपती बाप्पा मोरया. काही भाग आहेत ज्या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. काही ठिकाणी एनडीआरएफचे जवान सुद्धा तैनात करण्यात आले. पोलीस प्रशासन तर आहेच आहे, मात्र या सगळ्यामध्ये काही लोक जे आहेत ते आपल्या घरांमध्ये लोकांचं बचाव कार्य जे आहे ते सुद्धा चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणावरती बोटी असतील या सगळ्याच्या माध्यमातून बचाव कार्य सध्या पुण्यामध्ये चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. Come on guys, hurry up. Har sunna, ek break le lete hai. Guys, I'm telling you, tum logon ko sahi se tracking nahi aata. But that's okay, you can learn. Bro, iska dhakkan dena. Ye red wala hai, sahi wala dena. Bro, dhakkan. Pehle to sahi pani pi na. Manikchand Oxyrich, proudly Indian.